लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इगतपुरीचे काँग्रेसचे आमदार हिरामण खोसकर यांचा उल्लेख करून ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचं वक्तव्य केलेलं होतं। यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलेलं असतानाच आज आमदार हिरामण खोसकर हे मंत्री छगन भुजबळ यांच्या भेटीला भुजबळ फार्म या ठिकाणी दाखल झालेले आहे, त्यामुळे ते आता महायुतीत प्रवेश करणार का याची चर्चा जोरदार रंगली आहे। हिरामण खोसकर हे महायुतीत येणार अशा चर्चा मागील काही काळापासून रंगलेल्या आहेत। 2 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात भाषणादरम्यान अजित पवारांनी खोसकरांचे नाव घेतले होते। आता हिरामण खोसकर आणि छगन भुजबळ यांच्या भेटीत नेमकं काय चर्चा होते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। आता मंत्र्याकडे आता रेशनचा असेल याचा असेल आम्हाला वाटला का त्यानं काही राजकीय घडामोडी नाही ना? राजकीय घडामोडी काही नाही, काही कुठे नाही, आहे तिथं जर काही काळजी करायची। मध्यंतरी मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला फोन केला होता मदत करा असं म्हणून सांगितलं होतं, चालूच राहत मी सुद्धा त्यांच्या काही कार्यकर्त्याला फोन करतो राजा बोलू मदत करा वर्चस्व अपेक्षा चला आपण नेहमी नेहमी मुख्यमंत्रीकडे जातो साहेब मदत करा निघून निघून येणार शिटे तसं आम्ही खाली करतो ना फोन एखाद्या सरपंच त्यांच्या पक्षाचं असं सरपंच साहेब आमच्या सीट राजा होऊन येऊन त्याला मदत कर। जरी आता परिस्थिती अशी घरामध्ये कुटुंबात 20 लोक आहे, 20 पैकी 19 लोक महायुतीतच आहेत, मी एकटाच काँग्रेस मध्ये। पण उद्या तिकडे दिसाल का तुम्ही पुढे महायुतीमध्ये? माझा माझा मुलगा आहे सून आहे आता तिथं आहेत ना माणसं त्याच्या। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।